स्पर्धा परीक्षा गणित या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवोदय स्पर्धा परीक्षा दोन हजार एकवीस म्हणजे नवोदय परीक्षेचा जो या वर्षीचा अभ्यासक्रम आहे तो या वर्षीचा अभ्यासक्रम पाहणार आहोत आणि अभ्यासक्रमाबरोबरच आप आपण आगामी येणाऱ्या सर्व व्हिडिओमध्ये प्रत्येक धड्यावाईज आपण त्यांची माहिती विस्तृतरित्या पाहणार आहोत तर नेमका अगोदर नवोदय परीक्षा काय असते किंवा नवोदय परीक्षा कितव्या वर्गाला असते हे माहीत असणं गरजेचं आहे तर नवोदय परीक्षा जी असते ती इयत्ता सहावीसाठी प्रवेश परीक्षा असते जी की इयत्ता पाचवीमध्ये होते नवोदय पर प्रवेश परीक्षा ही इयत्ता पाचवीमध्ये होते पण ती प्रवेश परीक्षा वेश पर इयत्ता सहावीसाठी असते तर नेमकं नवोदय प्रवेश परीक्षा कोण घेतं तर नवोदय प्रवेश परीक्षा ही केंद्र शासन घेत असतं जी की सी बी एस सी पॅटर्न नावाचं पॅटर्न असतो त्यासाठी ही परीक्षा घेतलेली असते आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक नवोदय सेंटर असतं त्या नवोदय सेंटरमध्ये एकूण ऐंशी ॲडमिशन होत असतात दरवर्षी म्हणजे इयत्ता सहावीसाठी ऐंशी विद्यार्थी ते घेतले जातात संपूर्ण जिल्ह्यातून त्यातले छप्पन्न विद्यार्थी हे ग्रामीण भागातून आणि चोवीस विद्यार्थी हे शहरी भागातून घेतले जातात याच्यामध्ये मग कास्ट वाईज जागा ठरलेल्या आहेत आणि त्यांचं मिरिट जे असतं ते मिरिट प्रत्येक वर्षी वेगवेगळं लागतं आता मग यासाठी आपल्याला काय लक्षात येणं गरजेचं आहे की नवोदय परीक्षेचा अभ्यास जो आहे तो फक्त इयत्ता पाचवीपासून करूनच चालणार नाहीये कारण परीक्षेचा जो पॅटर्न असतो थोडासा अवघड थोडासा सोपा दोन्ही पद्धतीचा असतो पण आपल्याला जर मेरिटमध्ये यायचं असेल तर आपले जवळजवळ सर्वच प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे मग यासाठी आपल्याला इयत्ता चौथीपासूनच या परीक्षेची तयारी करावी लागते मग या परीक्षेसाठी नेमकं काय स्वरूप असतं किंवा कशा प्रकारची चाचणी असते किंवा आपल्याला काय विचारतात प्रश्नपत्रिका कशी असते तर याचं जे स्वरूप असतं ते तीन टप्प्यामध्ये मोडलेलं असतं पहिला टप्पा असतो मानसिक क्षमता चाचणी यांना सरळ सरळ म्हणून आपण आकृत्यांचे प्रश्न असे एकूण चाळीस प्रश्न असतात त्याचे पन्नास गुण असतात आणि यासाठी लागणारा वेळ आहे हा कसला वेळ आहे लक्षात घ्यायचा संभाव्य वेळ म्हणून मी लिहिलेला आहे म्हणजे याचा अर्थ माझ्या दृष्टीने एवढा वेळ लागू शकतो अशा ह्याने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात आपल्याला एकूण वेळ सर्वांनाच माहिती आहे की दोन तास असतात दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटे असतात एकशे वीस मिनिटामध्ये आपल्याला किती प्रश्न सोडवायचे आहेत ऐंशी प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे याचा अर्थ नव्वद सेकंदामध्ये एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तर मग आता इथं काय आहे त्यानंतरचा विषय गणित आहे गणितामध्ये वीस प्रश्न असतात पंचवीस गुण असतात मराठी जी की प्रथम भाषा आहे आपण मराठी राज्यात राहतो त्यामुळे आणि बाहेरचे जे राज्य आहेत तिथं काय असतं मग हे जे मराठीतले प्रश्न असतात ते त्यांना हिंदी भाषेमधून असतात वीस प्रश्न पंचवीस गुण असतात यासाठी एवढा वेळ आपण पकडूयात म्हणजे याचा अर्थ एक ऐंशी प्रश्न शंभर गुण आहेत म्हणजे याचा अर्थ प्रत्येक प्रश्नाला एक दशांश दोन पाच गुण म्हणजे सव्वा गुण प्रत्येक प्रश्नाला आहेत मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय घटक असतात नेमकं तर मग यातला जो पहिला विषय आहे मानसिक क्षमता चाचणी यामध्ये काय असतं तर एकूण दहा घटक असतात म्हणजे याचा अर्थ दहा प्रकारचे प्रश्न असतात आणि प्रत्येक घटकात एकूण चार प्रश्न विचारले जाते जे दहा घटक आहेत ते दहा घटकानुसार आपल्याला सूचना दिलेल्या असतात तर मग आता इथं काय असतो पहिला घटक वेगळे पद शोधा हा खूप शो, सोपा घटक आहे यामध्ये आपण आत्ताही सोडवलं तरी आपल्याला पैकीच्या पैकी गुण पडू शकतात म्हणजे याचा अर्थ गटात न बसणारी आकृती आपल्याला सांगायची असते या प्रश्न प्रकारामध्ये काय असतं की तीन आकृत्यांपेक्षा एक वेगळी आकृती दिलेली असते आणि त्यातल्या त्यात ज्या तीन आकृत्या असतात त्यांच्यामध्ये काहीतरी साम्य असतं म्हणजे समानता असते किंवा सारखेपणा असतो आणि चौथी आकृती या गटात न बसणारी असते किंवा भिन्न आकृती असते म्हणजे वेगळी आकृती असते मग ही शोधायची कशी तर शोधताना काय आहे पर्यायापैकी तीन आकृत्याचा समान भाग होतात म्हणजे चार आकृती असतात त्यातल्या तीन आकृत्या जे ना कशा ऋतीने समान जो जो होत भाग होत असतात चौथ्या आकृतीचे होत नाहीत ते आपलं उत्तर असेल किंवा पर्यायापैकी रेखांकित भाग म्हणजे रंगवलेला भाग असेल तर त्याचे स्थान लक्षात घ्यावे लागते म्हणजे सुरुवातीला आहे का मध्यभागी आहे का शेवटी आहे अशा पद्धतीनं प्रत्येक पर्यायात किंवा पर्यायापैकी एकात एक अशा आकृती असतात म्हणजे समजा वर्तुळ काढलेलं आहे हे वर्तुळ आहे परत वर्तुळात वर्तुळ वर्तुळात वर्तुळ त्रिकोण काढलेला आहे त्रिकोणात फक्त एकच त्रिकोण दिलेला आहे चौकोन काढलेला आहे अशा पद्धतीनं एकामध्ये एक आकृती असतात मग याच्यामध्ये नेमके प्रश्न कसे असतात तर ते प्रश्न आपण लगेच बघूयात दोन प्रश्न बघूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपला, आपला नेमका घटक कशाविषयी आहे तर प्रश्न क्रमांक छप्पन आणि सत्तावन्न आपण पाहतोय आता हे काय आहे बघा व्ही आहे हे यम आहे जे आहे आणि पी आहे इथं काय झालेलं आहे व्ही उलट झालेलं आहे म्हणजे खालचा भाग वरनवरचा भाग खाली आलेला आहे यम जे आहे ते उलट झालेलं आहे डब्ल्यू झालेलं आहे जे जे आहे ते तसंच राहिलेलं आहे बघा कारण जेचा हा भाग कुठं आला पाहिजे होता खाली आला पाहिजे होता आला का नाही आला पीचा भाग आलाय म्हणजे याचा अर्थ ही काय उत्तर असणार आहे आपल्याला पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे त्यानंतरचा सत्तावन्नवा प्रश्न बघा तोही खूप सोपा प्रश्न आहे काय दिलेला आहे बाहेर आहे चौकोन किती बाजू आहेत चौकोणाला चार बाजू आहेत मध्ये चार वर बघा एक दोन तीन चार बाहेर आहेत त्रिकोण मध्ये तीन त्रिकोणाला तीन बाजू असतात म्हणजे तीन तशा एक ही एक आणि ही एक तसे तीन वर मध्ये एक दोन तीन हा आहे पंचकोन याच्यामध्ये पाच बाजू आहेत मग पाच आहेत किंवा मोजून घ्या एक दोन तीन चार पाच आहेत हा त्रिकोण आहे मग तीन वर पाहिजे किती मोजून घ्या एक दोन एक दोन तीन चार चार वर दिलेले आहेत म्हणजे याचा अर्थ आपल्या दिलेल्या आकृतीमध्ये काय वेगळा असणार आहे पर्याय क्रमांक चार वेगळा असणार आहे दुसरा प्रकार बघून घ्या दुसरा काय प्रकार असतो जुळणारी आकृती हा तर पहिल्या प्रश्नापेक्षा सोपा प्रश्न आहे तुंतोतंत तुन्त किंवा हो म्हणजे सारखी दिसणारी आकृती आपल्याला काय करायची आहे फक्त पाहायची आहे प्रश्न आकृतीशी उत्तरात जी आकृती आहे तशीच आकृती उत्तर पर्याय शोधून आपल्याला लिहायची आहे जी की आकृती प्रश्न यात प्रश्नामध्ये असते शोधायची कशी तो खूप सोपा आहे प्रश्न आकृतीकडे व्यवस्थित लक्ष द्यायचे आहे आणि मुख्य आकृती म्हणजे याचा अर्थ दिलेल्या आकृतीमध्ये काही चिन्ह वगैरे असतात ते चिन्ह सोडून देऊन जे आपल्याला मुख्य आकृती दिलेली आहे त्याच्याकडे आपल्याला अगोदर लक्ष द्यावायचे आहे मुख्य आकृतीनंतर लहान चिन्हांची दिशा दिशा लक्ष द्यायची आहे काही वेळेस काय असतं अशा पद्धतीचा बाण असतो प्रश्न पर्याय आणि उत्तर पर्यायामध्ये आपण काय करतो गडबडीमध्ये मुख्य आकृती बघतो आणि अशा पद्धतीचा प्रश्नांनी उत्तर निवडतो हे चुकून जातं त्यांचा क्रम लक्षात घ्यायचा आहे काही आकृतीमध्ये अशा प्रकारे असते नंतर ती आकृती फिरून सुद्धा दिलेली असते सारखी जरी असली तरी काय होतं काही वेळेस ते चिन्ह वर जातं काही वेळेस चिन्ह इकडल्या बाजूला येतं ते आपल्याला क्रम लक्षात घ्यायचा आहे आकृती फिरली का ती जर लहान आकृत्या जास्त असतील तर गोंधळून न जाता एक एक आकृत्या आपल्याला पाहायच्या आहेत मग याचे उदाहरणं कशी असतील तर बघा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस एक फुलदाणी दिलेली आहे आणि इथं पान आहेत तिथं फुलं आहेत बरोबर याच्यासारखी आकृती पाहावयाची आहे तर मग आता याच्यासारखी आकृती पाहताना इथं किती मध्यभागी गोल आहेत दोन गोल आहेत तर इथं तीन गोल आहेत हा पर्याय निघून गेलेला आहे त्यानंतर इकडल्या बाजूला काय आहे हे फुल दिलेलं आहे फुल कुठं आहे बघा इथं फुल आहे इथं फुल आहे इथं आकृती आधीच निघून गेलेली आहे इथं पान आहेत म्हणजे ही ही आकृती निघून गेलेली आहे राहिले पहिली आणि दुसरी आकृती त्यानंतर काय लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की आता मध्ये जे आहेत वर्तुळ इथं पण वर्तुळ आहे इथं पण वर्तुळ आहे पण या कुंडीच्या खालचा भाग बघा हा इथं कसा तिरपा भाग आहे इथं आहे का तसा भाग नाही म्हणजे ही आकृती निघून गेलेली आहे राहिली कोणती आकृती पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढचं काय आहे बघा अशा पद्धतीने चार काढलेले आहेत अशा पद्धतीने चार आहेत हे इकडून चार आहेत असे मग याच्यामध्ये तुम्हाला सारखी आकृती बघायची पहिल्या आकृतीत इकडं तोंड आहे म्हणजे ही आकृती नाही आहे तिसऱ्या आकृतीमध्ये फक्त रेषेत आहे ही ही आकृती नाही आहे म्हणजे राहिली पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार दोन तर उत्तर नसणार आहेत एकच उत्तर असणार आहे त्यानंतर हे चिन्ह बघा खालच्या बाजूला दिलेलं आहे मग हे चिन्ह आहे का खालच्या बाजूला नाही वरच्या बाजूला चिन्ह आहे म्हणजे ही आकृती निघून गेली राहिला पर्याय क्रमांक दोन हा झाला आपला दुसरा घटक त्यानंतर तिसरा घटक पाहूयात तिसरा घटक काय आहे आकृती पूर्ण करा म्हणजे रिकाम्या जागी आपल्याला नक्षी भरायचे म्हणजे नक्षीकाम भरायचं आहे या प्रश्न प्रकारात काय असतं विशिष्ट नियमांचा वापर करून आकृती काढलेली असते याचे तीन भाग हे असतात पूर्ण आणि चौथा जो पाव भाग असतो पावभाग तो अपूर्ण असतो म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नक्षी नसते रिकामी असते तो रिकामा भाग आपल्याला भरावायचा आहे तर शोधायचं कसं हे खूप सोपं आहे पर्यायापैकी सर्व आकृती आणि नक्षीकाम हे सारखे असू शकतात त्यामुळे तीन मधले बघायचे आणि एकामधला बघायचा सारखा आहे का दोन आकृत्या सारख्या असू शकतात समोरासमोरच्या म्हणजे याचा अर्थ समजा आपल्याला चौरस दिलेला आहे चौरसाचे हे चार भाग आहेत त्यातला पहिला भाग आणि इकडला तिसरा भाग हा सारखा असू शकतो मग दुसरा आणि चौथा भाग सुद्धा सारखा येऊ शकतो आणि चारही आकृत्या भिन्न असू शकतात पण त्या सर्वांनी मिळून एक पूर्ण आकृती तयार होत असते आता मग हे शोधायचं कसं तर याचे दोन उदाहरणं बघूयात का प्रश्न क्रमांक चाळीस आणि एक्केचाळीस पाहतोय आपण आता यामध्ये सर्वच्या ज्या सर्व, सर्व आकृत्या सारख्या आहेत त्या फक्त आपल्याला काय करायच्या आहेत अशा प्रकारच्या आकृती ही सारखीच आहे ही सारखीच आहे ही सारखीच आहे सार म्हणजे इथं सुद्धा सारखीच आकृती असणार आहे दिल्या पर्याय कोणती आकृती सारखी आहे बघताच क्षणी आपल्याला ओळखू येतं अशा पद्धतीची आकृती आपल्याला फक्त बघायची आहे कुठे आहे अशा प्रकारची आकृती कुठे आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे बाकीचे पर्याय आपल्याला इथं पडताळून सुद्धा बघायची गरज नाही त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बाहेरच्या बाजूला काळा रंग दिलेला आहे म्हणजे इथे सुद्धा काळा रंग कुठे येणार आहे ह्या बाहेरच्या बाजूलाच येणार आहे असा पर्याय कुठं आहे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन हे दोनच आहेत दुसऱ्या पर्यायात वर दिलेला आहे तिसऱ्या पर्यायामध्ये इकडल्या बाजूला दिलेलं आहे ते चुकून गेलेलं आहे म्हणजे राहिला पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन याच्यामध्ये आता हा जो मधला भाग रंगवताना रंगवलाय तो कसा असा आकार देऊन रंगवलेला आहे बघा सरळ रंगवलेला नाही आणि या पहिल्या पर्यायामध्ये हा सरळ भाग रंगवला आहे म्हणजे याचा अर्थ हा सुद्धा चुकीचा आहे राहिला कोणता मग पर्याय क्रमांक तीन त्यानंतर चौथा घटक बघा चौथ्या घटकात काय आहे मालिका पूर्ण करा म्हणजे आकृत्यांचा क्रम पूर्ण करायचा आहे पहिल्या भागात एक आकृती दुसऱ्या भागात वेगळीच तिसऱ्या भागात वेगळीच आणि चौथ्या भागात वेगळीच फक्त त्यांच्यामध्ये काय असतो एक विशिष्ट प्रकारचा काय असतो संबंध असतो तो संबंध लक्षात घेऊन आपल्याला सोडवायचा आहे मग नेमकं काय म्हणतो हा प्रश्न तर या प्रश्न प्रकारामध्ये आकृत्यांच्या मालिकेत डावीकडील पहिल्या मूळ आकृतीपासून क्रमाक्रमाने बदल होत जातो आणि शेवटची आकृती तयार होते म्हणजे शोधायची कशी तर क्रमश एक एक भाग वाढत जातो किंवा कमी कमी होत जातो त्याकडे आपण लक्ष द्यावायचे आहे आकृती घटीवत किंवा प्रतिघटीवत दिशेने फिरतात घटिवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि प्रतिघटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने फिरलेल्या असतात याचे चिन्ह उजवीकडे किंवा डावीकडे फिरत असतात त्यानंतर काय होतं कधी कधी पहिली आणि तिसरी प्रश्नाकृती सारखी असते म्हणून दुसरी आणि चौथी प्रश्नाकृती सारखी असायलाच हवी मग याचे दोन उदाहरण बघूयात आपल्याला एक चौकोन दिलेला आहे चौकोन सारखाच आहे म्हणजे याचा अर्थ हा पर्याय तर निघून गेलेला राहिले फक्त हे तीन पर्याय कारण हा सरळ झालेला आहे हे वर बाजू म्हणजे वर कोण केलेला चौकोन आहे ते सर्व त्यामध्ये इकडल्या बाजूला दोन रेश होत्या पुढच्या आकृतीमध्ये खालच्या बाजूला आले आहेत या आकृतीमध्ये या बाजूला आलेले आहेत म्हणजे इथल्या येणार आकृतीमध्ये कशा येणार आहेत त्या अशा पद्धतीने येणार आहेत माझा पर्याय कुठे आहे बघा बरं पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार हे दोनच पर्याय आहेत बरोबर त्यानंतर मग आता बाकी बद्दल बघावा लागेल हा त्रिकोण सुरवातीला इथं होता त्यानंतर इकडे आलेला आहे पण जो जववरच टोक आहे ते कोणाकडंच आहे इथं सुद्धा इकडेच आहे म्हणजे आता जो येणार आहे तो इकडे येणार आहे तो अशा पद्धतीने येणार आहे कुठं आहे बघा असा पर्याय इथं तर चौकोन दिलेला आहे राहिला त्रिकोण कुठं इथं म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे हे दोन प्रश्न आपल्याला बघायची सुद्धा आवश्यकता हो म्हणजे दोन पर्याय आपल्याला बघायची सुद्धा गरज पडली नाही पुढचं बघा इथे एक बॅटचं चिन्ह आहे बॅटच्या नंतर इथं तीन स्टंप दिलेले आहेत स्टंपच्या नंतर इथं काय दिलेलं आहे बॉल दिलेला आहे इथं काय आहे बघा बॅडमिंटन आणि क्रिकेटचा काही संबंध आहे का नाही इथं सुद्धा तसं आहे बॅडमिंटन दिलेलं आहे इथं अंपायर दिला पण तिसऱ्या आकृतीत जो चेंडू दिलेला आहे तो चेंडू इथं दिलेला नाही म्हणजे याचा अर्थ राहिला कोणता पर्याय पर्याय क्रमांक बी की ही हे चेंडू आहे बॅट आहे स्टंप आहे त्याचबरोबर हे पॅड सुद्धा आहेत त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा काय घटक का आहे बघा पुढचा जो घटक आहे तो समसंबंध आहे म्हणजे आकृत्यामधील समान संबंध असतो समान संबंध म्हणजे नेमकं काय का तर पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीचा जो संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी असतो मग हे शोधायचं कसं नेमकं तर या प्रकारात चिन्हे दिशेत किंवा जागा बदलून फिरत असतात दिशेमध्ये म्हणजे आता अर्थ पहिल्या आकृतीमध्ये चिन्ह इकडे असेल तर दुसऱ्या आकृतीमध्ये चिन्ह इकडे सुद्धा असू शकतं किंवा वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला सुद्धा असू शकतं तसा संबंध आपल्याला पुढच्या आकृतीशी शोधायचा असतो त्यानंतर काय असतं आणखी यामध्ये नंतर आकृती जी असते ती एकशे ऐंशी अंश कोणामध्ये फिरते मग आता सांगितल्याप्रमाणेच इकडल्या बाजूला चिन्ह असेल तर एकशे ऐंशी म्हणजे बरोबर उलटी होत असते आकृतीतील चिन्हात बदल होतात म्हणजेच बाहेरील चिन्ह आकृतीच्या आत येतात किंवा आतील चिन्ह आकृतीच्या बाहेर जातात किंवा आणखीन काय होतं तर आकृत्या लहान मोठ्या होत जातात मग आता हे जे शोधायचं कसं दिलेलं आहे तर यासाठी आपण दोन उदाहरणं बघणार आहोत पहा इथं चौरस दिलेलं आहे आणि चौरसामध्ये गुणाकार चिन्ह आहे पण त्याचा संबंध दुसऱ्यासोबत आहे काय झालेला आहे तो चौरस तसाच राहिलेला मात्र गुणाकार चिन्ह काय झालं आहे पूर्ण वाढलेलं आहे हे गुणाकार चिन्ह अशा पद्धतीने झालेलं आकृतीमध्ये आता वर्तुळ आहे तर वर्तुळ तसंच राहणार आहे वर्तुळ तसंच राहणार आहे फक्त हे जे चिन्ह आहे चिन्ह काय होणार आहे असं वाढणार आहे अधिकचं चिन्ह आहे तर अधिक चिन्हच राहणार आहे हे गुणाकार असल्यामुळे गुणाकारच राहिलेलं आहे हे अधिक असल्यामुळे अधिकच ठेवायचं आहे कुठे पर्याय पर्याय क्रमांक दोन त्यानंतर हा प्रश्न खूप सोपा आहे इथं काय आहे सापशिडी दिलेली आहे बरोबर तो आपण कशा साय्याने खेळतो तर जो काय आपला घन घन असतो ठोकळा त्या सहाय्याने आपण खेळतो आणि पतंग आहेत पतंग आपण यापैकी कशाच्या सहाय्याने खेळतो तर दोरीच्या साह्याने आपण पतंग उडवू शकतो बहुमतिक रचना पूर्ण करा म्हणजे याचा अर्थ यात काय असतं चौरस वर्तुळ किंवा त्रिकोण यापैकी कुठली एखादी आकृती दिलेली असते आणि ती आकृती अपूर्ण असते आणि पर्याया पैशी पर्यायापैकी एक पर्याय या भागाशी मिळणारा असतो शोधायची कशी खूप सोपं आहे हे तर दिलेली जी आकृती आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे म्हणजे याचा अर्थ चौरस त्रिकोण वर्तुळ हे पूर्ण करून घ्यायचं आहे तुटक रेषांच्या सहाय्याने म्हणजे ह्या डॅश डॅशच्या साह्याने पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर तुटक रेषापासून जो भाग बनला आहे तो पर्यायात कोटी आहे शोधायचे आणि ते आपलं उत्तर असणार आहे म्हणजे नेमकं काय असणार आहे बघा ती आकृती जी आहे ती काय करायची आहे फक्त जोडून घ्यायची आहे आता चौरस पण झालेलं नाहीये काहीच नाही फक्त जोडून घ्यायची आहे कारण चौरस झाला असता तरी सरळ रेषा अशी आली असती पण तशी दिलेली नाहीये खालचा हा भाग फक्त अपूर्ण आहे तो पूर्ण करून घ्या आणि जो भाग आता पूर्ण जोडल्यानंतर जो हा भाग तयार झालेला आहे हा भाग फक्त तुम्हाला शोधायचा आहे पर्यायापैकी कोटी आहे तर पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन मध्ये हा हा जरासा सारखा भाग दिसतो यामध्ये इथं कशाचा आकार आहे बघा पूर्णता वीचा आकार आहे आणि पुढं काय आहे इथं थोडासा गॅ रेश देऊन ही इकडली जोडलेली आहे पण इथं मात्र काय आहे बरोबर जसे नेऊन जोडलेलं आहे पण पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये इथं घेतलेला आहे आणि हे जोडलेलं आहे म्हणजे याचा अर्थाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक ए त्यानंतर पुढची आकृती आहे वर्तुळाची आहे वर्तुळ पूर्ण करून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही काय करायचं आहे हे डॅश 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 काढून काय करायचं आहे आपण वर्तुळ पूर्ण करून घ्यायचं आहे वर्तुळ पूर्ण करून झालं की ही जी आकृती पहिली होती ती पहिली आकृती विसरून जायचं आहे आणि दुसरी आकृती जी तयार झालेली आहे ती आकृती कुठे आहे पाहिजे आहे तर आता दुसऱ्या आकृतीमध्ये आपली ही दुसरी आकृती तयार झालेली आहे यामध्ये असा भाग हा असा भाग कुठेतरी आलाय का नाही आला म्हणजे हा पर्यायाने निघून गेलेला आहे त्यानंतर हा असा भाग हे बघा हे जे चिन्ह आहे असं हे असं चिन्ह आलेलं आहे का नाही सरळ चिन्ह आलेलं आहे हे बघा बरोबर असं चिन्ह आलं आहे का नाही म्हणजे हा पर्याय निघून गेलेला आहे सरळ चिन्ह आलेलं आहे थोडंसं तिरप इथं काय झालेलं आहे बघा वेगळ्याच प्रकार चिन्ह आलेलं आहे आणि त्याचबरोबर हा इथला जो भाग आहे तो भाग कशा पद्धतीने तयार झालाय बघा हा जो भाग आहे तो इथं आहे का नाही कुठं आहे तो इथं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन आरशातील प्रतिमा खूप सोपा असतं आता आरक्षित प्रतिमेमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे कोणतीही प्रतिमा जी दिली असेल वस्तू कुठलीही वस्तू तिची उजवी बाजू डावीकडे आणि डावी बाजू उजवीकडे दिसते या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही बदल होत नाही म्हणजे काय करायचं आहे तर सर्वात अगोदर जी काय मुख्य आकृती असेल त्या मुख्य आकृतीची डावी आणि उजवी बाजू बदलून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये समजा काही चिन्ह असतील तर ते चिन्ह आपण लक्षात घ्यायचे आहेत आणि व्यवस्थितरित्या बदलून घ्यायचे आहेत चिन्हाच्या आकारात बदल होत नाही म्हणजे चिन्ह लहान लहान मोठं असं होत नाही आकृतीतील वरची बाजू वरच व खालची बाजू खालीच राहते ती बदलत नाही आणि त्यानंतर आकृतीत डावीकडे झुकलेलं चिन्ह उत्तरात उजवीकडे असतं आणि उजवीकडे झुकलेलं चिन्ह हे त्या आकृतीमध्ये पर्याय कशात असतं डावीकडे असतं हे आपल्याला सर्वात मोठा आणि महत्वाचा घटक लक्षात घ्यायचा आहे मग याचे उदाहरण बघूयात तर बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाहतोय आपण आता आकृतीमध्ये ही डावी बाजू आहे बरोबर आपल्या हाताची तर ही कुठं जाणार आहे इथं जाणार आहे उजव्या बाजूला असा पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक चार यात तर नाहीये म्हणजे हा पर्याय तर निघून गेलेला आहे त्यानंतर आता परत काय काय आहे आणखीन आकृतीमध्ये मध्ये इथं मोठा वर्तुळ आहे इथं पण मोठा वर्तुळ आहे मोठा वर्तुळ आहे मोठा वर्तुळ आहे ठीक आहे त्यानंतर आता इथं असा प्रकारचा त्रिकोण होता हे जे टोक आहे वरचं ते इथं येणार आहे म्हणजे याचा अर्थ इथं पण तसंच आहे इथं पण तसंच आहे इथं पण तसंच आहे पण आता ही मधली आकृती बघा ही आकृती छोटी आहे इथं छोटी आकृती आहे इथं छोटी आकृती आहे पण इथं मोठी आकृती दिलेली म्हणजे हा पर्याय पण निघून गेलेला आहे राहिला पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक चार आता याच्यामध्ये बाकी सर्व आहे पण हे जे रेश मारून इथं यश काढलेलं आहे आणि खाली परत रेश मारलेली आहे हे आकृतीत उलट झाल्यास होणार कसं हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे तर ते कसं होणार आहे तर मग हे यश अशा पद्धतीनेच राहत आहे हे दिलेलं जे यश आहे ते जशाला तसं राहत आहे फक्त हे फिरत आहे आपल्याला तर उलट करायचं आहे उलट करण्यासाठी मग हा पण पर्याय निघून गेला कोणता पर्याय पर्याय क्रमांक चार हे झालं आपलं उत्तर त्यानंतर या प्रश्नामध्ये काय आहे बघा या रेषेला चिटकूनची कळल्या बाजूला वर्तुळ आहे तर उत्तरामध्ये हे वर्तुळी कळल्या बाजूला येणार आहे असा पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक तीन हे झालं आपलं उत्तर त्यानंतर आहे घडी घाला व उलगडा म्हणजे कागदाला घड्या घालून आपल्याला त्या उलगडायच्या आहेत म्हणजे काय असतं तर कागदाच्या तुकड्याला दुमडून ते कापले जातात किंवा त्यांना छिद्र पाडले जातात आणि कागदाची घडी उलगडली असती कशा प्रकारे दिसेल याचे चार पर्याय असतात ते पर्याय आपल्याला निवडायचे असतात मग ह्या आकृत्या शोधायच्या कशा असतात तर ह्या थोड्याशा वेगळ्या आकृती असतात यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे सराव म्हणजे तुम्ही काय करायचं आहे छोटे छोटे कागदाचे तुकडे घ्यायचे आहेत आणि त्यानुसार ते कशाप्रमाणे दुमडलेले आहेत त्या बाणाच्या साह्यानं ते पाहायचे आहेत की इकड्या बाजूला दुमडलेला आहे नंतर वरच्या बाजूला दुमडलेला आहे मग इथे वर्तुळ केलेलं आहे किंवा वेगळ्या प्रकारची खून केलेली आहे ते सर्व लक्षात घेऊन तुम्हाला काय करायचं आहे ते शोधायचं आहे मग त्यानंतर काय करायचं आहे उत्तर कसं सापडायचं तर ज्या क्रमानं कागद दुमडला आहे त्याच्या उलट क्रमानं घडी आपल्याला काय करायची आहे उलगडायची आहे मग काय आणखी तर प्रत्येक प्रश्नात तिसऱ्या आकृतीत घडी कोणत्या दिशेने उलगडलेली आहे ते लक्षात घ्यायचं आहे आणि उत्तर करताना सुद्धा आपल्याला ते व्यवस्थितरित्या उलगडवून उत्तर काढायचं आहे मग याचे प्रश्न कसे असतात बघा तर मग हे शोधायचं कसं आहे बघा यामध्ये एक चौरस होता तो चौरस या बाजूला मुडपून अशा पद्धतीचा त्रिकोण तयार झालेला आहे त्यानंतर या त्रिकोणाची जी काही अर्धी बाजू आहे अशी बाजू लक्षात घ्या ही बाजू काय केलेली आहे मुडपून याच्यावर टाकलेली आहे म्हणजे एवढा त्रिकोण तयार झालेला आहे हा एवढाच त्रिकोण आहे बघा त्यानंतर काय आहे त्यानंतर इथून या त्रिकोणाला कट केलेला आहे एका बाजूला कट झाले म्हणजे वरून पण कट होणार आहे खालून पण कट होणार आहे आणि कट होणार आहे म्हणजे इथे चौरस तयार होणार आहे मग आता इथं सुद्धा उत्तर तयार झालं लगेच चौरस कुठं आहे पाहून घ्या चौरस कुठं आहे पर्याय क्रमांक एक हे झालं आपलं उत्तर पूर्ण आकृती उलगडायची सुद्धा आपल्याला गरज इथे पडली नाही आता अठरा बघा चौरस आहे तो खालच्या बाजूला मुडपलेला आहे त्यानंतर एवढाच भाग राहिला हा तर त्यात काय झाले परत हा अर्धा जो भाग आहे तो इकडे मुडपलेला आहे बरोबर म्हणजे हा एवढा चौरस राहिला आहे परत त्याला मुडपून त्रिकोण तयार केलेला आहे आणि त्रिकोणाचे दोन छिद्र पाडलेले आहेत म्हणजे इकडून इकडून रंगवलेला आहे बरोबर एक काळा आणि एक पांढरा आहे तर मग आता इथे काळा ठिपका आणि पांढरा ठिपका त्यांची जागा बदलत नाही ज्या वेळेस तुम्ही हा त्रिकोण याच्यावर उलगडताल बरोबर आपल्याला उलगडावं लागणार आहे त्यावेळेस आपल्या दिलेल्या याच्यामध्ये काय आहे हा काळा ठिपका कुठं जाणार आहे इथं जाणार आहे बरोबर तसा त्याची काय दिशा बदलणार नाही आणि हा जो न रंगवलेला ठिपका आहे तो कुठं जाणार आहे वरच्या बदलत राहणार आहे म्हणजे एका छोट्या पावभागामध्ये चार तयार होत आहेत बघा बरोबर म्हणजे चार इकडं चार इकडं चार इकडं आणि चार इकडं आली पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक दोन तर निघून गेलेला आहे पर्याय क्रमांक एक मध्ये बघा काळा ठिप्पा इकडं आहे इकडंच आहे इकडं आहे इकडंच आहे बरोबर पण त्यानंतर ज्यावेळेस आपण चौरस उलगडू त्यावेळेस हा काळा ठिपका पलीकड न जाता इथं ये येणार आहे आणि खालचा काळा ठिपका कुठे येणार आहे इथं येणार आहे बरोबर त्याच्या तिरप्या त्याच्या तिरप्या भागात येणार आहे आणि हा जो दुसरा ठिपका आहे तो इथं येणार आहे आणि हा इथं येणार आहे न रंगवलेला हा न रंगवलेला अशा पद्धतीचा पर्याय बघा कुठं इथं काय झालेलं आहे काळा इकडल्या बाजून आहे पण इकडे कसं कुठे गेलेला इकडे गेलेला आहे त्यामुळे हाही पर्याय गेला त्यानंतर इथं तर वेगळं झालेलं आहे उलटा गेलेला आहे काय ठपका असं तर येणारच नाही राहायला कोणता पर्याय मग पर्याय क्रमांक चार हे झालं आपलं उत्तर पुढचं काय आहे बघा पुढच्या याच्यामध्ये दिलेलं अवकाश कल्पना म्हणजे तुकडे जोडून योग्य आकृती तयार करायची खूप सोपा प्रकार असतो यामध्ये काय करायचं आपल्याला एखाद्या आकृतीचे तुकडे किंवा भाग दिलेले असतात त्यांना जोडून आपल्याला काय करायचं असतं एक निश्चित आकृती तयार करायची असते कशा पद्धतीने तर ही शोधायची कशी असते खूप सोपं आहे प्रत्येक तुकड्याला एक नंबर द्यायचा आहे आणि पर्याय आकृतीत हुबेहुब तो तुकडा कोठे आहे पाहायचा आहे यापासून काय या असते परिपूर्ण आकृती तयार होत असते हुबेहूब पाहायचा आहे त्याच्या आकारामध्ये बदल होत नाही तर याचे प्रश्न कसे असतात बघा तर आता हेच बघा यांना नंबर देऊयात एक नंबर दोन नंबर याला तीन नंबर आणि याला चार नंबर आता इथं नेमकी कोणती आकृती तयार होते प्रत्येक आकृतीमध्ये वर्तुळ दिलेले आहे म्हणजे वर्तुळ तयार होत आहे म्हणजे पहिला पर्याय लगेच रंगवायचा नाही कारण मध्ये एक पेरेष आहे आता त्या रेषा आपल्याला घ्याव्याच लागणार आहेत मग आपण जे रंगवलेले तुकडे आहेत ते फक्त आपल्याला शोधायचे आहेत की नेमके कोठे ते तुकडे बसलेले आहेत बघा बरं तुम्ही आता तुम्हाला हे लक्षात घेतले कळल हायतरी कोणत्या घेतला आणि याला परत असं बाहेरून दुमळलेलं आहे आणि याला आपण एक नंबर आणि याला दोन नंबर दिलेला बघा दिसते की आकृती सारखी दिसते म्हणजे झालं आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन बाकीच्या आपल्याला पर्याय बघायची सुद्धा गरज नाही तर तरीही हा भाग इकडून घेऊया आपण असा याला या नंबर देऊया चार आणि हा भाग आहे असा याला नंबर देऊया तीन म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन हाही प्रश्न खूप सोपा आहे यांनाही नंबर देऊयात हे एक हे दोन त्यानंतर हा तीन हा चार हे तुकडे कुठे कुठे आहेत फक्त शोधून घ्यायचे आहेत आपल्याला तर लक्षात घ्या हा वरचा तुकडा आणि खालचा तुकडा सारखा आहे सारखा असलेला पर्याय कुठे आहे फक्त पर्याय क्रमांक एक मध्ये आहे हा वर्तन तुकडा सारखा दिसतोय आपल्याला बरोबर असा पर्याय आहे का कुठं बघून घ्या दुसरीकडे नाहीये इथे एक छोटा आहे हा मोठा आहे असा पर्याय नाहीये हा इथं तर कुठंच नाहीये बाकी बाकीकडे राहायला कोणता पर्याय मग पर्याय क्रमांक एक हे झाले आपले उत्तर त्या पुढचं आहे लपलेली आकृती शोधा म्हणजे दडलेली आकृती हा खूप सोपा प्रकार असतो या प्रश्न प्रकारामध्ये काय असतं आपली जी प्रश्न आकृती आहे ती उत्तर आकृतीचा एक भाग असते कसं शोधायचं आहे तर आपल्याला ज्या काय उभ्या म्हणजे सरळ वक्र उभ्या आडव्या रेषा दिलेल्या असतील त्यापैकी कोणती एक रेषा निवडायची आहे आणि ती रेषा त्या आकृतीत दिसती का पाहिजे आहे जर दोन आकृतीत दिसली तर त्या आकृतीला कुठलं चिन्ह आहे का ते चिन्ह मागून आपल्याला सर्व प्रश्न आकृत्या म्हणजे सर्व उत्तर आकृत्या आपल्याला त्यात दिसतात का त्या पाहायच्या आहेत मग याचं उदाहरण कसं आहे बघा हा प्रश्न आता यामध्ये काय झालेला आहे अशा पद्धतीनं खालून हे आपल्याला अशा पद्धतीने हे दिलेलं आहे बरोबर असं कुठं दिसतं आपल्याला पर्याय तर बघा इथं दिसतं का बघा बरं हे बघा असं दिलेलं आहे हे इथपर्यंत पूर्ण दिले दिले त्यानंतर इथं पण दिलेलं आहे इकडं पण वळलेलं आहे वर पण गेलेला आहे गे परसर ड्रेस आहे अशी पण रेस आहे इकडे पण दिलेला आहे ही पुढून रेष आहे म्हणजे याचा अर्थ काय उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपल्याला बाकीच्या बघायची सुद्धा इथं गरज पडलेली नाही त्यानंतर अशा प्रकारची आकृती कुठं दिसते बघा आपल्याला काय असं एक काढलेलं आहे असं काढल्यानंतर त्याला काय केलेलं आहे अशा पद्धतीचा आकार दिलेला आहे पहिल्या आकृती तसा आकार तर दिसतोय का कुठं तरी नाही दिसत इथं दिसतोय इथं दिसतोय पण ही रेश कशी आहे अशी रेश आहे का इथं नाही इथं बघा बरं आहे का इथं आहे पण हे एकमेकाला जोडलेले नाहीत आणि इथं तर उलटीच आकृती होते आहे हा तर येणार नाही पर्याय त्यानंतर दुसरा पर्याय पडताळून पहा दुसऱ्या पर्यायमध्ये तसं तुम्हाला दिसत आहे कुठं नाही दिसत का दिसतंय दिसतंय पहा इथं आहे लक्ष दिले की आपल्याला कळून जाईल ही वरून आलेली रेश बरोबर ही वरून आलेली रेश त्यानंतर ही इथं तिर्फे घेतलेली रेश छोटी ही छोटी रेश आणि त्यानंतर हा आकार दिला दिसतोय म्हणजे उत्तर काय आहे आपलं पर्याय क्रमांक दोन त्यानंतर आता दोन येईल का चार येईल हा पण प्रश्न आहे चारला पण तसंच आहे बघा चारला पण वरून रेष आलेली आहे हा तुकडा इथंच आहे आणि पण याच्यामध्ये काय झालेला आहे हा जो चौथा तुकडा दिलेला आहे हा खूप मोठा आहे बघा वाटला तिकडला आता रंगवलं म्हणून इकडं दिसेल तुम्हाला ता बर। इथपर्यंत असलं तर इथून आपल्याला रंगवायचं होतं बरोबर पहा इथं इथून असलं की इथूनच रंगवायचं आपल्याला किंवा इथूनच आपला हा खालचा अर्धवर्तुळ काढलेला आहे इथं तसं होत आहे का नाही हा खूप तुकडा मोठा आहे आणि बाहेरून अर्धवर्तुळ काढलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हेच आपलं उत्तर असणार आहे महत्वाच्या घटकाकडे ज्याचं नाव आहे अंकगणित आता हे बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत यातले तुम्हाला चाळीस पैकी चाळीस प्रश्न आलेच पाहिजेत जर तुम्हाला मिरिटमध्ये नंबर आणायचा असेल तर तुम्हाला सर्वच प्रश्न येणं गरजेचं आहे यातला प्रश्न चुकून चालणार नाही कारण गणिताचा जो पद्धत असते त्यात आठ गणिते सोपे असतात सहा गणिते अवघड असतात आणि सहा गणिते हे मध्यम प्रकारचे असतात म्हणजे सोपे मध्यम आणि अवघड असे गणितं असतात यामध्ये आपल्याला एकूण पंधरा घटक आहेत पंधरा घटकातले मोजकेच चार ते पाच घटकांचे आपण आतापर्यंत नाव ऐकलेले असतात बाकी सर्व नाव आपण ऐकलेले सुद्धा नसतात संख्या आणि संख्या पद्धती आहे हे आपण चौथीला ऐकलेलं असतं पण लक्ष दशलक्षपर्यंत पर्यंत कोटी दस कोटी अब्जपर्यंत ही संख्या येऊ शकतात पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया असतात ह्या आपण चार अंकापर्यंत केलेल्या असतात इथं कितीही अंक येऊ शकतात सहा सात अंकापर्यंत अपूर्णांक व त्यावरील चार मूलभूत क्रिया ह्याही आपल्याला झालेल्या असतात आपण अपूर्णांकाची बेरीज करायला शिकलो असतो पण छेद समान असल्यास इथं मात्र आपल्याला बेरीज करायची आहे वजबाकी गुणाकार भगाकार करायचा आहे सर्वच करायचं आहे त्यानंतर अवयव आपल्याला झालेले असतात फक्त अवयव म्हणजे काय नेमकं तुम्हाला सर्वांनाच आहे सोळा आहे सोळाला कशा कशाने भागतो तो एकने ने जातो दोनने ने जातो चारने जातो अशा पद्धतीनं लसाईमसाई माहीत नसतो आपल्याला दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया आहे दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर आहे तर या वर्षीचा जो पेपर झालेला आहे आता बा अकरा ऑगस्ट रोजी जो पेपर झालेला अकरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी या पेपरमध्ये ह्या दशांश अपूर्णांक आणि दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकात एकमेकात रूपांतर आणि त्याचबरोबर इथं काय आहे गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण हे जे घटक आहेत या घटकावर दोन तीन ते तीन प्रश्न पडले होते ते सर्वच प्रश्न थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे होते तिथं आपल्याला लक्ष द्यायचं आहे त्यानंतर काय आहे लांबी वस्तुमानधारकता काल चलन चलन म्हणजे आपले रुपये पैसा इत्यादी मापन करण्यासाठी संख्यांचा उपयोग आपल्याला करायचा आहे हाही घटक आपल्याला नवीनच आहे कारण आपल्याला थोडीशी त्याची माहिती असते लांबी रुंदी मीटर सेंटीमीटर किलोमीटर ग्रॅम किलोग्रॅम या पद्धतीमध्ये आंतरकाळ आणि गती यांचं मापन आहे त्यानंतर गणिती सूत्रांचे अंदाजीकरण आहे सूत्रांचे सरलीकरण आहे शतमान आणि त्याची उपयोग आहे हा तर पूर्णता नवीन घटक आहे नफा तोटा नवीन आहे सरळ व्याज नवीन आहे परिमिती क्षेत्रफळमध्ये आपण हे फक्त ऐकलेलं असतं आणि गणफळ त्याला जोडलेलं आहे याची जी लेवल असते थोडीशी अवघड असते तर यातल्या सर्व घटकांची आपल्याला तयारी करावायची आहे तर आता इथं काय आहे तुम्हाला तर तिसरा घटक बघूया आणि मग यांचं काय आहे आपण काय अवघड काय सोपं पाहूया तिसरा घटक आहे मराठी मराठीमध्ये आपल्याला काय असतं आता ते दरवर्षी पेपर पॅटर्नवर अवलंबून असतं पाच उतारे असतात चार चार प्रश्नाचे किंवा चार उतारे असतात पाच पाच प्रश्नाचे म्हणजे प्रश्न तर आपले बदलणार नाहीत आणि उतार्यामध्ये सुद्धा सुद्धा तुम्हाला वीस पैकी वीस प्रश्न येण्यासारखे असतात यामध्ये समजा आपल्याला जर चार उतारे दिले पाच प्रश्नाचे तर यातला एक प्रश्न फक्त थोडासा वेगळा असतो एखादा वाकप्रचार दिलेली असते एखादी म्हण दिलेली असते किंवा एखादा समानार्थी विरुद्धार्थी शब्द दिलेल्या उतारात आले दिलेल्या उतार्यात आलाय का तो आपल्याला शोधायचा असतं त्यामुळे मराठी पण सोपी असते आपल्याला फक्त उतारा वाचण्यासाठी जो वेळ लागेल तो वेळ आणि उतारात थोडासा आपल्याला समजून घेऊन तो सोडवायचा असतो मला मेरिटमध्ये यायचंच असेल तर तुम्हाला पंच्याण्णवच्या पुढं मार्क पडणं गरजेचं आहे त्यामुळं आत्तापासून जर तयारी केली तर आपले सर्वच्या सर्व प्रश्न आल्यास तर मात्र आपल्याला कोणीही आपल्या आप रिझर्व सीटवरनं काढू शकत नाही त्यामुळे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे जवळजवळ तुमचे सेवन्टी एट क्वेश्चन्स आलेच पाहिजेत किंवा यापेक्षा एक कोण सेवन्टी नाईन किंवा एटी आले तर खूपच चांगलं हा होता आपल्या नवोदय अभ्यासक्रमाचा विस्तृतरित्या व्हिडिओ येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पहिला जो घटक आहे वेगळे पद शोधा तो वेगळे पद शोधा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका